नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण उन्हाळ्यासाठी पंधरा सुपर फूड कुठले आहेत ते बघूया सगळ्यात पहिला नंबर आहे ताकाचा प्रोबायोटिक ड्रिंक आहे प्रोबायोटिक ड्रिंक म्हणजे काय तर आपल्या आतड्यासाठी गरजेचे असणारे गुड बॅक्टेरिया त्याच्यामध्ये असतात ताक नैसर्गिकरित्या पोटाला थंडावा देतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये होणारे पोटाचे विकार कमी होतात उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये भरपूर साखर घालून तयार केलेले जे पेय असतात त्या पेयांपेक्षा ताक अतिशय स्वस्त आणि मस्त पर्याय आहे यात असणाऱ्या लॅक्टिक ऍसिडमुळे ड्रायनेस कमी होऊन त्वचा चमकदार दिसते तसंच इतर फायद्यांमध्ये ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात बी ट्वेल्व आणि कॅल्शियम सुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स सुद्धा आहेत जसं की सोडियम मॅग्नेशियम पोटॅशियम त्यामुळे घामा वाटे आपल्या शरीरातनं जे इलेक्ट्रोलाइट बाहेर पडतात त्याची उणीव ताक भरून काढतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाजारात मिळणारं ताक किंवा लसीपेक्षा घरी लावलेल्या दह्याचं बनवलेलं ला ताक योग्य आहे याचं प्रमाण जर घरी लावलेलं ला दही जर तुम्ही एक भाग घेणार असाल तर त्याच्यामध्ये चार भाग पाणी घालायचं घुसळायचं आणि हे ताक प्यायचं किंवा तुम्ही साईचं दही लावून लोणी काढल्यावर उरलेलं जे ताक असतं ते घेतलं तरी चालेल दुसरं सुपरफूड आहे सबजा बी किंवा तुळशीचं बी तुळशीचं बी रात्री पाण्यात भिजवायचं आणि ते सकाळी प्यायचं तुम्ही घरी जर लिंबू सरबत किंवा अशी सरबत बनवणार असाल तर दहा मिनटं पंधरा मिनटं हे भिजवून ठेवायचं आणि त्या सरबतामध्ये घालायचं याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे पाणी शोषून घेतं आणि आपल्या पोटामध्ये बऱ्याच वेळापर्यंत पाण्याची कमतरता दूर करतं त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत नाही आणि नॅचरली पोटाला थंडावा मिळतो आणि दुसरा फायदा म्हणजे ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत त्यामुळे पोट छान साफ होतं आणि उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे होणारी ॲसिडिटी आणि पोटाचे त्रास आपोआपच कमी होतात आणि बॉडी डिटॉक्सिफाय होऊन शरीरातले विषारी पदार्थ घामावाटे बाहेर टाकले जातात आणि बॉडी हायड्रेटेड पण राहते तिसरा पदार्थ आहे कांदा त्यातही पांढरा कांदा हा अतिशय औषधी समजला जातो कांद्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात पाणी आहे आणि फायबर्स पण आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कांद्यामध्ये सल्फर नावाचं कंपाऊंड असतं ज्याच्यामुळे तुम्हाला थंडावा मिळतो म्हणूनच गावाकडे जर तुम्ही उन्हातून आले असाल किंवा तुम्हाला घोळाना फुटला असाल किंवा तुम्हाला उष्णतेचे जर काही त्रास उन्हाळ्यामध्ये होत असतील तर हा कांदा किसून त्याचा रस काढतात आणि कानामध्ये एक एक थेंब रस घालतात आणि तुमच्या तळ हाताला आणि तळपायाला हा कांद्याचा रस चोळतात त्यामुळे तुम्हाला अतिशय थंडावा मिळतो आणि घोळांना फुटणं नाकातनं रक्त येणं हीट स्ट्रोक असे त्रास होत नाहीत चौथा पदार्थ नारळ पाणी नारळ पाणी हा अतिशय स्वस्त आणि अतिशय मस्त पर्याय उन्हाळ्यासाठी आहे तुम्ही बाहेरचे जे कोल्ड्रिंक घेतात त्याच्यापेक्षा नारळ पाणी प्या ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स विटॅमिन्स मिनरल्स असतात त्यामुळे तुमच्या शरीराचा इलेक्ट्रोलाइट बॅलन्स व्यवस्थित ठेवला जातो बॉडी हायड्रेट होते आणि पोटात उष्णता असेल तर उष्णताही कमी होते आणि पोटाला थंडावा मिळतो पाचव्या नंबरला आहे कोकम कोकम सुद्धा थंड प्रकृतीचं असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देण्याचं काम कोकम करतं या कोकमचं तुम्ही सरबत प्या किंवा आपण सोलकडी म्हणतो तशी सोलकडी तुम्ही प्या त्यामुळे उष्णतेचे सगळे विकार दूर होतात आणि उन्हाळ्यामध्ये तशीही तुम्हाला कमी भूक लागते तुमचा अग्नि मंदावलेला असतो त्यावेळी कोकमाचं सरबत किंवा सोलकढी हे ॲपेटायझरसारखं काम करतं आणि तुमची भूकही छान वाढते आणि जेवणही छान जातं कोकमामुळे इलेक्ट्रोलाईट बॅलेन्ससुद्धा म्हणजे तुम्हाला घामावाटे जे इलेक्ट्रोलाईट्स जातात ते कोकम सरबत किंवा सोलकढीमुळे परत इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स ठेवला जातो आणि बॉडी हायड्रेटेड होते आणि ऍसिडिटी सारखे उष्णतेचे विकार सुद्धा कमी होतात तसंच याच्यामध्ये विटॅमिन सी आहे त्यामुळे इम्युनिटी सुद्धा बूस्ट होते आणि पचनाचे विकार जर असतील भूक कमी लागत असेल ऍसिडिटी असेल पचन सुधारून हे उष्णतेमुळे झालेले विकारही कमी होतात पुढचा पदार्थ आहे धणे धणे हे प्रकृतीने थंड आहेत धण्याचं पाणी हे पोटाला थंडावा देतं आणि या आणि धण्यांमुळे किंवा धण्याचं पाणी प्यायल्यावर तुम्हाला लघवीला जर जळजळ होत असेल किंवा युरिन इन्फेक्शन झालं असेल तर हे याच्यामुळे धण्याच्या पाण्यामुळे कमी होतं दहा ग्राम धणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे आणि त्याच्यामध्ये चमचाभर खडी साखर घालून हे पाणी प्यायल्याने हे उष्णतेचे किंवा युरिनचे विकार हे कमी होतात आणि पोटात जळजळ असेल ऍसिडिटी असेल किंवा भूक मंदावली असेल तरीही धण्याचं पाणी हे फायदेशीर आहे बडीशेप लहान मुलांना गॅसेस झाले असतील किंवा पचनाचे विकार असतील तर बडीशेपचं पाणी दिलं जातं हे तर तुम्हाला माहितीच आहे पण बडीशेप ही नैसर्गिकरित्या पोटाला थंडावा देते ॲसिडिटी कमी करते भूक वाढवते आणि उन्हाळ्याचे सगळे जे ॲसिडिटी उष्णता वगैरे विकार असतात ते बडीशेपच्या पाण्याने कमी होतात धण्यासारखंच दहा ग्राम बडीशेप तुम्ही रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा त्याच्यामध्ये अर्धा चमचा चमचाभर साखर घाला आणि साखर न घालता सुद्धा तुम्ही बडीशेपेचं पाणी पिऊ शकता पुढचा पदार्थ आहे वाळा वाळा नैसर्गिकरित्या पोटाला थंडावा देतो वाळ्याचं तुम्ही सरबतही बनवू शकता उन्हाळा आला की बाजारामध्ये वाळ्याचे गड्डे मिळायला लागतात हे गड्डे तुम्ही माठातल्या पाण्यात जर घातलं तर हे सगळ्यात सोप्पा पर्याय आहे त्यामुळे पाण्याची चव वाढते पाणी थंड होतं चव वाढल्यामुळे जास्त पाणी प्यायला जातं हा सगळ्यात सोप्पा स्वस्त आणि मस्त पर्याय आहे पुढचा पदार्थ आहे गुलकंद गुलकंद सुद्धा प्रकृतीने थंड आहे तो पोटाला थंडावा देतो म्हणूनच उष्णतेमुळे होणारे जे विकार असतात जसं की नाकावाटे रक्त येणे किंवा तुम्हाला जर उष्णतेमुळे तोंड येत असेल तर अशा विकारांसाठी गुलकंद खायचा सल्ला दिला जातो तर एक चमचाभर गुलकंद तुम्ही सकाळी खाऊ शकता गुलकंदामुळे ऍसिडिटी सुद्धा कमी होते पुढचा पदार्थ आहे सगळ्या प्रकारचे सायट्रस फ्रूट्स त्याच्यामध्ये लिंबू सरबत हे सगळ्यात पहिल्या नंबरवर येतं लिंबू संत्र मोसंब पायनॅपल असे जे काही सायट्रस फ्रुट्स सा आहेत त्याचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करा याची छान छान सरबत बनवून तुम्ही पिऊ शकता याच्यामध्ये असलेले फायबर्स आणि विटॅमिन सी मुळे पोटाला थंडावाही मिळतो आणि इम्युनिटी पण वाढते पुढचा पदार्थ आहे पुदिना पुदिना इझिली अवेलेबल असतो तो पोटाला थंडावा देतो आणि ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स आणि विटॅमिन्स सुद्धा आहेत जसं की फोलेट आहे आयन आहे त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यामध्ये पुदिना पुदिना जरूर घ्यावा तुम्ही जी काही सरबत बनवाल त्या सरबतामध्ये तुम्ही पुदिना घालू शकता किंवा तुम्ही पुदिन्याचे पराठे बनवू शकता किंवा पुदिन्याची चटणी चे बनवून सुद्धा खाऊ शकता पुढचा पदार्थ तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे काकडी काकडी पोटाला थंडावा देते काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळे बॉडी हायड्रेटेड राहते आणि काकडीसारखंच वॉटरमेलनसुद्धा असं फ्रूट आहे जे उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मिळतं हे गोड आणि पोटाला थंडावा देतं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण भरपूर आहे पुढचा पदार्थ आहे कैरीचं पन्ह मराठी घरांमध्ये कैरीचं पन्ह उन्हाळ्यामध्ये केलंच जातं नक्कीच करतात कारण ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत आणि ह्याच्यामध्ये नॅचरली इलेक्ट्रोलाइट्स आपल्या बॉडीला मिळतात त्यामुळे घामावाटे आपले जे जा इलेक्ट्रोलाइट्स जातात ते परत भरून काढण्यासाठी कैरीचं पन्ह हा खूप छान पर्याय आहे याच्यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे तुमची इम्युनिटीसुद्धा वाढते आणि बॉडी डिटॉक्सिफाय होते म्हणजे बॉडीमधनं विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि अजून एक पदार्थ आहे सातूचं पीठ गावाकडे उन्हाळ्यामध्ये सातूचं पीठ गुळ आणि पाणी घालून खायला दिलं जातं एकतर हे पूर्ण अन्न आहे ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि विटॅमिन डी आहे आणि प्रोटीन्सही आहेत उन्हाळ्यामध्ये भूक कमी होते त्यामुळे सातूचं पीठ जर तुम्ही खाल्लं तर तुमचं पोट छान भरतं आणि शरीराला हवं असलेलं सगळं पोषणसुद्धा यातनं मिळतं उत्तर भारतामध्ये याच सातूच्या पिठाला सत्तू पीठ म्हणून ओळखलं जातं पण हे नुसतं चना डाळीचं पीठ असतं आणि सत्तूच्या पिठाचं सरबत सुद्धा तिथे ठेल्या ठेल्यांवरती रस्त्या रस्त्यांवरती उन्हाळ्यामध्ये मिळतं आणि न विसरता येणारा सगळ्यात शेवटचा पदार्थ मी सांगणार आहे तो म्हणजे दूध दुधाला पूर्ण अन्न असंही म्हणतात तुम्हाला जर दूध पचत असेल तर कोमट किंवा थंड दूध सकाळी आणि रात्री झोपताना तुम्ही उन्हाळ्यात प्या उन्हाळ्यामध्ये होणारे सगळे विकार दूर होतात शरीराचं पोषणही छान होतं याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत त्यामुळे पोस्ट वर्कआउट सुद्धा दूध घेण्याचा सल्ला दिला जातो आणि तुम्ही जर बघितलंच असेल तर आपली जी आजी आज आई असते तर आपल्याला जर ऍसिडिटी झाली तर ते आपल्याला सांगतात की अर्धा कप थंड दूध प्या म्हणजे ऍसिडिटी कमी होईल म्हणून उन्हाळ्यामध्ये थंड दूधसुद्धा तुम्ही पिऊ शकता किंवा ह्या थंड दुधाचे वेगळे वेगळे ड्रिंक्स बनवूनसुद्धा तुम्ही पिऊ शकता या सगळ्या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा आणि तुमचा उन्हाळा सुसह्य करा असे छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणि छान छान रेसिपीज घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू